उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि उत्तर प्रदेश सरकारच्या हुकूमशाही कारभाराच्या विरोधात आज माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. हाथरस मधील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज देशभर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डोक्यावर काळ्या पट्टी बांधून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करून सत्याग्रह आंदोलन केलंय. यावेळी जिल्हा परिषद गटनेते दिलीप देसाई, शहराध्यक्ष बापूराव बांगर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, तालुका अध्यक्ष धनंजय पाटील, असगर पटेल, शोभा मोगले, मधुकर जामठीकर, डॉक्टर राजेश भोसले, नामदेव बुद्रुक, एलजी घुगे, केशव नाईक, विलास गोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, एमसीएन न्यूज, हिंगोली. आपल्या सर्वांना माहिती आहे की हाथरस येथे एका पीडित एका मुलीवर जो अमानुष अत्याचार झाला आणि त्यानंतर त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आमचे नेते राहुलजी गांधी असतील, प्रियंका गांधी असतील किंवा मीडियाचे लोक असतील, या लोकांना ते जाण्यापासून आणि जे सत्य आहे ते बाहेर जगासमोर आणण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांना आणि त्यांना तिथे जाण्यापासून रोखलं, त्यांना हातापायी धक्काबुक्की केली आणि त्यामुळं निश्चितच कुठंतरी पाणी मुरल्याचं तिथं आम्हाला दिसून आलेलं. काल आमचे नेते राहुलजी गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, त्या मुलींना भेटले, त्यांचं सांत्वन केलं आणि खरी हकीकत या पूर्ण जगासमोर आणलेलं आहे. त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध करतो. ही घटना कुठेही होऊ नये आणि झाली तर त्या घटनेचा आपण निषेध केला पाहिजे. ते जे आरोपी असतील त्यांना जास्तीत जास्त त्या शिक्षा झाली पाहिजे आणि अशा घटना कोणतेही सरकार असो त्याच्यामध्ये दाबू नये. त्यामुळं योगी सरकारने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला. त्या योगी सरकारचा आणि मोदी सरकारचा आम्ही या प्रसंगी स्वीकार करतो.